कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना राहिलेल्या त्रुटी दूर करून प्रशासनानं तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी गतीनं हालचाली कराव्यात अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय कोरोना संसर्गामुळे सामान्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांची आर्थिक घडी विस्कटली आहे संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व व्यवहार सुरू होऊन परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच आता पुन्हा ओमायक्रॉनचा धोका वाढू लागलाय या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव यांची भेट घेतली कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असलेल्या सीपीआर रुग्णालयात डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यामुळे रुग्णांवरील उपचारांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे त्यामुळे रुग्णालयात डॉक्टर आणि अन्य अनुषंगिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी कर्नाटक आणि गोवा राज्यातून येणाऱ्या लोकांना आर टी पी सी आर चाचणी सक्तीची करावी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना केलेल्या नियोजनातील त्रुटी प्रशासनानं या लाटेचा मुकाबला करताना दूर कराव्यात अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं निवेदन सादर करताना चंद्रकांत बराले संजय भोकरे सुशील भांदिगरे, शिवानंद स्वामी सुनील पाटील बाबासो पाटील किशोर घाटगे आदी उपस्थित होते